नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घटक मुख्य परीक्षेची आन्सर की आलेली आहे सर्व मुलं आता रिझल्टची वाट बघत आहे आणि स्किल टेस्टची वाट बघत आहे आपण आयोगाकडे एक मागणी केली होती स्किल टेस्टसाठी एकाच पाच याप्रमाणे आयोगाने मुलांना तिथं प्राधान्य दिलं पाहिजे मुलांना बोलवलं पाहिजे तर तसं आयोगाला आपल्या खूप साऱ्या मुलांनी ईमेल्स पाठवले होते आणि आपलं म्हणणं कळवलं होतं आणि आयोगाने याचं उत्तर शेवटी आपल्याला दिलेलं आहे तर आयोगाचं उत्तर काय आहे हेच आपण इथं बघूया बघा आयोगाचं म्हणणं हे की बऱ्याचशा मुलांनी आम्हाला पाठवलेलं आहे की आता स्किल टेस्टसाठी एकाच पाच याप्रमाणे मुलांना बोलवा म्हणजे एका जागेसाठी पाच मुलं याप्रमाणे मुलं तुम्ही स्किल टेस्टसाठी बोलवा मग आयोग काय म्हणतो तर आयोग म्हणतो तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही जी काही ॲड तुमच्यासमोर आणली होती आणि सर्वांसमोर जी काही ॲड मांडली होती त्या ॲडमध्ये इथं म्हटलं गेलं होतं की आम्ही तीन पट मुलं घेणार आहोत जर आम्हाला एक जागा भरायची तर त्यासाठी आम्ही तीन मुलं तिथं ती स्किल टेस्टसाठी बोलवणार आहोत आणि मग त्यानंतर एक मुलगा तिथे सिलेक्ट केला जाणार आहे तर आपली सगळ्यांची मागणी होती की तीन मुलांऐवजी पाच मुलांना बोलवा तर ही जी मागणी आहे ही आयोगाने आता रिजेक्ट केलेली आहे आता इथं तीनच मुलांना जो आहे ते बोलवलं जाणार आहे तर बरेचशे मुलं कन्फ्युजनमध्ये होते की पाच मुलांना बोलवलं जाईल बोलवलं जाईल की तीन मुलांना बोलवलं जाईल तर तीनच मुलांना बोलवलं जाणार आहे याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर याचा इम्पॅक्ट होणार आहे की कट ऑफ जो आहे तो वाढणार आहे जर इथं पाच मुलांना बोलवलं गेलं असतं तर कट ऑफ थोडा कमी लागला असता ठीक आहे कमी म्हणजे बऱ्यापैकी कमी लागला असता पण आता कट ऑफ जो आहे तो थोडा वाढणार आहे किंवा आपण असं म्हणू शकतो जो लागणार होता तोच लागणार आहे एकाच पाच जर गुणोत्तर असतं तर कट ऑफ निश्चितच कमी झाला असता आणि तिथं बहुसंख्य मुलांना संधी मिळाली असती तर अशा प्रकारे आयोगाने आता आपल्याला गोष्टी काही क्लिअर केलेल्या आहे आणि एक नियम आयोगाने जो टाकला होता तेव्हा घटक मुख्य परीक्षेच्या ॲडमध्ये तो नियमाची आठवण आपल्याला इथं आयोगाने करून दिलेली आहे तर असं नोटिफिकेशन आयोगाने पाठवलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला खरं तर वाट बघावं लागणार आहे जी काही कट ऑफ किती येतो स्किल टेस्टसाठी आणि रिझल्ट वगैरे कधी लागतो त्याची आता आपल्याला वाट बघायची आहे बाकी आता आपल्या हातात काही राहिलेलं नाही आहे जे आपण करू शकत होतो ते आपण आयोगाच्या हेल्पलाईनवर त्या गोष्टी पाठवल्या पण त्या आता काही शक्य झालेल्या नाही तर थांबवू इथं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन